नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण 7-12 वरील जो इतर हक्कात कुल कायदा 43 15 पात्र अशा पद्धतीचे इतर हक्कामध्ये जी अट असते तर त्याविषयी आज माहिती घेणार आहोत आपण. तर त्या अगोदर शेत जमिनीचे जे काही प्रॉब्लेम असतील तर त्या प्रॉब्लेमनुसार आपल्या युनिव्हर्सल अॅग्रो मीडिया या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. शेत जमिनीला जी वाट लागते तर त्या वाटेसाठी जे नियम आहेत ते नियमाचा पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत. असे बरेचसे व्हिडिओ आहेत, तर ते व्हिडिओ अगोदर बघा तुम्ही, त्याच्यात बरीचशी माहिती मिळेल. आताचा जो व्हिडिओ आहे जे 7-12 इतर हक्कामध्ये कुळ कायदा 43 बंधनास पात्र असा जो शेरा असतो तर त्या शेऱ्याचा अर्थ काय आणि त्याचे काय नियम आहेत ते आपण बघणार आहोत. कुळवट व शेत जमीन अधिनियम 43 अन्वये 32 फ 32 ओ 32 आय अशा प्रकारे ज्यावेळी जमीन खरेदी केलेली असते आणि त्यानंतर कलम 32 प आणि 44 नुसार विक्री केलेली असते अशा ज्या जमिनी आहेत ते जिल्हा अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय विक्री किंवा खरेदी करता येत नाही. त्याच्यामध्ये पट्ट्याने द्यायची असेल, गहाण द्यायची असेल किंवा ताबा घ्यायचा असेल किंवा खरेदी विक्री जर करायची असेल, कुळ कायदा कलम 43 15 पात्र अशी जी अट असते तर त्या अटीनुसार जे नियम आहेत ते नियम आता आपण संपूर्ण बघणार आहोत. तर वरील जी कलम सांगितलेले आहेत तर त्या कलमामध्ये तुम्हाला खरेदी विक्री करता येत नाही किंवा गहाण वगैरे पट्टा पद्धतीने देता येत नाही. तर 2014 याच्यामध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत तर त्या सुधारणांनुसार काय बदल झालेले आहेत ते बघा. जर तुम्हाला 32 म चे प्रमाणपत्र मिळालं जर असेल आणि त्याला 10 वर्ष लोटलेली असतील तर अशा जमिनींची तुम्ही शासनाची परवानगी न घेता 32 म प्रमाणपत्र मिळून 10 वर्ष लोटलेली असतील आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची जर जमीन एखाद्याला विकायची असेल किंवा खरेदी घ्यायची असेल तर त्यासंबंधी काय नियम आहेत बघा. विक्री इरादा पत्र जे असतं ते तहसीलदाराकडे सादर करावं लागते लेखी स्वरूपामध्ये आणि असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर 2 दिवसाच्या नंतर त्या जमिनीचा 40 पट नजराना भरून त्याचे चलन जे आहे ते चलन घ्यावं लागतं आणि हा जो नजराना आहे तर तो शासकीय कोषागारात भरावा लागेल आणि असं चलन घेतल्यानंतर तुम्हाला ते चलन जे आहे ते घेतल्यानंतर तहसीलदाराकडे जावे लागेल आणि तहसीलदार गाव नमुना नंबर 6 याची नोंद घेतो आणि तुमच्याकडे जे चलन आणि कागदपत्र याची तपासणी करतो आणि त्याची खात्री पटल्यानंतर तो त्याची नोंद आहे गाव नमुना नंबर 6 घेतो. त्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही आदेशाची गरज भासत नाही. जर तुम्हाला कुळ कायदा 43 बंधनास पात्र हा जो शेरा आहे काढून टाकायचा असेल तर अशा प्रकारचं जे चलन आहे ते भरल्यानंतर तुम्हाला हा शेरा रद्द करता येतो. या गोष्टीला अपवाद म्हणजे इनाम वतन सिलिंग कायद्याने जर जमीन ती प्राप्त झालेली असेल तर त्या जमिनीच्या बाबतीत असे चलन भरून तुम्हाला खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. जर तुम्हाला 32 म हे प्रमाणपत्र जर 10 वर्षापूर्वी जर मिळाले नसेल तर त्या बाबतीत तुम्हाला शासनाची परवानगी घेऊनच खरेदी विक्री ताबा गहाण या सर्व गोष्टी कराव्या लागतात आणि असं जरी मिळालं नसेल आणि तुम्ही जर केलं समजा तर तुम्हाला हा सगळा जो व्यवहार आहे तो अवैध ठरला जातो आणि जर खरेदी घेणार असेल तर तुमचे पैसे वाया जातील, विक्री करणार असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा मनस्ताप होणार आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ज्या गोष्टी कायदेशीर गोष्टी आहेत त्या सर्व बाबी पार पाडाव्या लागतील, मगच तुम्हाला त्या जमिनीची विक्री करावी लागेल. तर कुळ कायदा 43 बंधनास पात्र ह्या गोष्टीविषयी तुम्हाला समजलेलं असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम असतात तर त्यांना या सर्व गोष्टी माहिती आहे आणि सांगितल्याप्रमाणे जर पीडीएफ फाईल पाहिजे असतील तर त्याचे चार्जेस आहेत ते भरून तुम्हाला पीडीएफ फाईल मिळतील. धन्यवाद. नमस्कार.